तदनंतर सन्मानित करतोय सचिन चिनवगन यांचा शुभ सन्मान मंचावरती आणि तदनंतरचे सन्मानार्थी आहेत आदरणीय नितीन सीताराम जी वाडकर यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय. यानंतर आदरणीय नितीन सीताराम जी वाडकर यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. तदनंतरनीय वसंत शेठ लक्ष्मण सनस साहेबांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय. यानंतर त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. तदनंतर आम्ही सन्मानित करतोय आदरणीय अनिल गोळे यांचाही शुभ सन्मान मंचावरती होईल. आदरणीय अनिलजी गोळे आपण या यांचाही शुभ सन्मान होतोय. तदनंतर आम्ही सन्मानित करतोय आदरणीय सुनीलजी शेलार यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. त्यांनाही विनंती करतो आपण या यांचाही शुभ सन्मान केला जाईल मंचावरती. तदनंतर आम्ही सन्मानित करतोय आदरणीय मनोजजी पार्टे यांचाही शुभ सन्मान मंचावरती आम्ही संपन्न करतोय. आदरणीय मनोजजी पार्टे यांचाही शुभ सन्मान यानंतर केला जाईल. तदनंतर आदरणीय संदीपजी ओंबळे यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती यानंतर संपन्न करतोय. आदरणीय संदीपजी ओंबळे आणि तदनंतर आदरणीय धर्मा चोरट यांचाही शुभ सन्मान मंचावरती संपन्न होईल. यानंतर सन्मानित केलं जाईल संदीपजी ओंबळे आणि तदनंतर आदरणीय श्री धर्मा चोरट साहेबांचाही शुभ सन्मान केला जाईल. आम्ही सन्मानित करतोय स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामपंचायत मंडळ मुंबई अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब वाडकर साहेबांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय. यानंतर आदरणीय बाळासाहेब वाडकर ग्रामपंचायत मंडळ मुंबई अध्यक्ष माजी अध्यक्ष यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. तदनंतर सन्मानित आम्ही यानंतर करतोय आदरणीय चंद्रकांतजी वाडकर साहेब यांचाही शुभ सन्मान मंचावरती यानंतर आम्ही करतोय. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रशांत शेठ वाडकर उद्योजक यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. तदनंतर यानंतर आम्ही सन्मानित करू आदरणीय सुधीर वाडकर साहेबांचाही शुभ सन्मान आम्ही यानंतर करू. तदनंतर आम्ही यानंतर सन्मानित करू हरिपोळ यांचाही शुभ सन्मान मंचावरती होईल. तदनंतर आदरणीय विलासजी जाधव साहेब यांचाही शुभ सन्मान मंचावरती होईल. विनंती असेल. तदनंतर आदरणीय संकेतजी पवार साहेब यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. विनंती असेल ज्या ज्या सन्मानार्थ्यांचा आम्ही नाममूल्य करतोय आपला सन्मान स्वीकारा. तर आदरणीय प्रशांत वाडकर साहेबांचाही शुभ सन्मान उद्योजक यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. आदरणीय प्रशांत शेठ वाडकर उद्योजक यांचाही शुभ सन्मान मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आदरणीय संकेतजी पवार यांचाही शुभ सन्मान तुम्हाला मंचावरती पाहायला मिळेल. यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय. गणपतजी वाडकर साहेब ज्येष्ठ ग्रामस्थ यांचाही शुभ सन्मान आम्ही यानंतर संपन्न करतोय. चांगला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी हा बॉल सीमारेषा गाठतोय. मिथिल धावा या बॉल वरती चार येतोय चौकार. तुम्हाला बॅटिंगच्या माध्यमातून ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते टीम बोरगावची आणि त्यांच्या अगेन्स्ट कुसगाव संघ येऊन भिडला या पहिल्या फेरीमध्ये. चांगला स्ट्रोक या बॉलिंग वरती लागल्यात ज्या अर्थी आपण चर्चा करतो. एक चांगलं बॅटल रंग मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. अतिशय चांगला सन्मान बॉल आला. इथे मात्र काय झालंय पहा बॅट्समन रन आउट होऊन माघार येतील. ज्या अर्थी आपण चर्चा केली कॉलिंग येस नो वेट या तीन गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे आणि तसं कुठेतरी अभाव जाणवला. नॉन स्ट्रायकर एंड बॅट्समननी कॉल दिला आणि तदनंतर धावले आणि तदनंतर केलेलं क्षेत्ररक्षण आणि तदनंतर केलेला थ्रो फलंदाज पहिला कोसळलाय टीम बोरगाव यांचा. पहिला धक्का लागलाय टीम बोरगावला या बॉलवरती फलंदाज रनआउट. आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो चर्चा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनआउट जर कोण झालं तर मार्वन अट्टापट्टू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तदनंतर राहुल द्रविड यांचं नाव येतं आणि तदनंतर इन्झमाम उल्लाक मॅन फ्रॉम पाकिस्तान यांचं नावाची वर्णी लागते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. सर्वाधिक रनआउट सोन्याचा विक्रम यांच्या नावावरती आहे. क्रमांक 3 वरती बॅट्समन दाखल.
सागर आणि संदीप ही जोड़ी मैदानाच्या आत मध्ये बैटिंग तुम्हाला टीम बोरगावच्या माध्यमातून पाहायला मिळते। स्ट्रोक चांगला आवाज सीट स्वीट साउंड आलाय बैट मधून मिळतील धावा या बॉल वरती चार येतोय चौकार। तदनंतर आम्ही सन्मानित करतोय ग्राम पंचायत सदस्य बोरगाव आदरणीय श्री दत्तात्रेय दगडू वाडकर साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती आम्ही संपन्न करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। आदरणीय श्री दत्तात्रेय दगडू वाडकर ग्राम पंचायत सदस्य आणि ज्यांच्या नावाने आज आपण ट्रॉफी ही स्पर्धा खेळवतोय त्यांचे लहान बंधू यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय। अण्णांचे लहान बंधू शुभ सन्मान मंचावरती होतोय। आदरणीय श्री दत्तात्रेय दगडू वाडकर ग्राम पंचायत सदस्य बोरगाव यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय। अण्णांचे लहान बंधू यांचा शुभ सन्मान तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता। चांगला बॉल आता मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय टीम कुसगावच्या माध्यमातून। लोअर फुल टॉस सर्कल मध्ये फील्ड केलाय पुन्हा एकदा आणखी एक चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही। आतापर्यंत दोन फलंदाज रनआउटच्या माध्यमातून माघारी गेले आणि क्षेत्ररक्षण करतानाही आम्ही विकेट्स मिळवू शकतो हे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिसे। आतापर्यंत दोन धक्के टीम बोरगावला लागलेत दुसराही फलंदाज कोसळलेत धक्का क्रमांक दोन या पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत लागला एका बाजूला टीम बोरगाव दुसऱ्या बाजूला टीम कुसगाव। आदरणीय श्री दिलीपजी सोनावणे साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय। आदरणीय श्री दिलीपजी सोनावणे साहेब यांचाही शुभ सन्मान यानंतर आम्ही मंचावरती करतोय। तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करतोय आदरणीय श्री डॉक्टर शांताराम महाराज वाडकर वाई पश्चिम मार्गदर्शक यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय। आदरणीय श्री डॉक्टर हबप शांताराम महाराज वाडकर यांचा शुभ सन्मान मंचावरती आम्ही संपन्न करतोय। गोलंदाजी मार्ग वरती तुम्हाला पाहायला मिळतील अजित वरे षटक क्रमांक दोन आपल्या खांद्यावरती घेतली जबाबदारी यांच्या क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस आपण गोलंदाजीची चर्चा करतो। स्ट्रोक चांगला टायमिंग फसलाय क्षेत्ररक्षक आलेत हो आलेत ही पकडली कॅच धक्का क्रमांक तीन टीम बोरगावला लागलाय या पहिल्याच बॉल वरती आणि अगदी पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला माघारी पाठवलंय या टीम बोरगावच्या। ज्या ज्या वेळेस मी चर्चा केली अजित वरे यांच्या बद्दल यांच्या नावावरती एक गाव 11 मध्ये रेकॉर्ड आहे म्हणजे सहा बॉल मध्ये पाच विकेट्स आणि सहावी विकेट जर तुम्ही पाहिली तर अगदी रनआउटच्या माध्यमातून त्यांनी टिपली म्हणजे कुठेतरी सहा बॉल मध्ये सहा विकेट्स घेण्याचा विक्रम जर कोणाच्या नावावरती आहे एक गाव 11 मध्ये तर अजित वरे यांच्या नावावरती आहे। तर नक्कीच सर इथे मात्र आपली रजा घेतील आदरणीय सुधीर पेडणेकर सर इथे मात्र आपली रजा घेतात सर नक्कीच मनाच्या अंतकरणातून आपले लाख लाख आभार मानतो खूप चांगलं आपण इथे मात्र येऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि ज्या ज्या वेळेस सर आपली चर्चा केली आपलं चांगलं योगदान राहिलंय या चित्रपट सृष्टीला त्याचबरोबर अनेक मालिकांमध्ये सर आपलं खूप सारं योगदान अनेक भूमिकांना तुम्ही चांगला न्याय दिला आणि सर ज्या आवाजामध्ये तुमचा ठसका आहे खूप चांगला सर आणि ज्या अर्थी आम्ही तुमची चर्चा करतो आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे। या स्पर्धेला तुम्ही भेट दिलीत आणि या स्पर्धेची येऊन शोभा वाढवलीत पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणातून सरपंच चषक 2022 माध्यमातून आपला आम्ही लाख लाख आभार मानतो। नक्कीच इथे मात्र आदरणीय सुधीर पेडणेकर सर आपली रजा घेत आहेत आणि नक्कीच सरांचा आम्ही लाख लाख आभार मानतो सर वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण उपस्थित झालात या स्पर्धेची येऊन शोभा वाढवलीत आणि तदनंतर सर या स्पर्धेला लागलेले चार चांद पुन्हा एकदा आपलं मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक असं आभार मानतो आणि घेऊन जातो या मॅच कडे। मॅच आहे बोरगाव विपक्ष कुसगाव पुन्हा एकदा मी वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरणजी मस्कर सर आपल्या समवेत जुळलेत या मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी। येस खरं तर हे व्यासपीठ पाहिलं एवढे मान्यवर पाहिले गावकरी पाहिले ग्रामस्थ पाहिले प्रतिष्ठित लोक आहेत सर्व आजांना हवे होते आजांना असते तर मी नक्की म्हटलं असतं आयुष्यात आपण काय कमवलं तुम्ही पैसा किती कमवता ना हे महत्त्वाचं नाही आहे तुमच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं ते पुसण्यासाठी किती हात पुढे येत आहेत किती लोक पाठीशी उभे असतात हे महत्त्वाचं आहे आणि सोन्यासारखी माणसं कमवली गळ्यामध्ये थोड्या थोड्याच्या सैनी चैनी घालणारी लोक सोन्यासारखी नसतात तर सोन्यासारखी माणसं कमवणारी लोक सोन्यासारखी असतात हे मात्र नक्की म्हणून आज खूप मिस करतोय आज अण्णा नांना हवे होते आज खरं तर हे व्यासपीठ वाट पाहतंय हे व्यासपीठ प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू प्रत्येक जण इथे अण्णांना मात्र नक्की मिस करतोय। मॅच मॅचकडे आपण जाऊयात जिथे मॅच आपण पाहतोय एका साईडला भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव आहे तर दुसऱ्या साईडला
कुसगाव संघ हो सुरेख फटका आहे क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर फलंदाज थोडीशी दुखापत जरूर होते लगेचच आपण पाहायचं अंपायर्स नक्की पाणी घेऊन मैदानामध्ये जावा 12th मॅच चला आपण पाणी घेऊन लगेच मैदानामध्ये जायचं येस खरं तर आपण पाहिलं तर वेगाने आलेला चेंडू होता तो फटकावला त्यामध्ये आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग खेळाडूला थोडीशी दुखापत होते मात्र पहा सर्व खेळाडू एकवटला जातो अंपायर्स देखील एकवटले जाताना हे क्रिकेट आहे ही लॉयल्टी आहे हीच लॉयल्टी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रॉयल्टी बनवते धावसंख्या आपण पाहिली तर 10 घरामध्ये दरम्यान या स्पर्धेसाठी गावावरून आलेले शिवाजी वाडकर भिकाजी वाडकर सर गुरुजी यांचा देखील सन्मान होत आहे मंचावर भिकाजी वाडकर सर उत्कृष्ट असं आयोजन श्री सहदेव कैलासवासी सहदेव अण्णा दगडू वाडकर सरपंच यांच्या स्मरणार्थ वाई पश्चिम भाग टेनिस क्रिकेट स्पर्धा संतोष दादा युवा मंच यांच्या मार्फत तसेच भैरवनाथ बोरगाव यांच्या मार्फत उत्कृष्ट असं आयोजन या नवी मुंबई या ठिकाणी यानंतर पुढील सत्कार होत आहे तो भरतजी गोळे यांचा देखील आमच्या मंडळाकडून सत्कार होत आहे भरतजी गोळे साहेब धाव संख्या 16 येस मॅच कडे जाऊया तोपर्यंत सत्कार समारंभ मात्र घेतला जातोय किरण 2 मिनिटं थांबवतो यानंतर आम्ही सन्मानित करतोय या ओव्हरच्या ब्रेक मध्ये आदरणीय भरतजी गोळे यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय आदरणीय भरतजी गोळे यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती यानंतर संपन्न करतोय त्यानंतर सन्मानित करतोय आदरणीय सुधीरजी वाडकर यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय आदरणीय सुधीरजी वाडकर यांचाही शुभ सन्मान यानंतर मंचावरती होईल त्यानंतर आदरणीय समीरजी सकपाळ यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती यानंतर संपन्न करतोय आदरणीय समीरजी सकपाळ यांचाही शुभ सन्मान मंचावर पुन्हा एकदा आम्ही मॅचच्या दिशेने वळतो येस सलग हॅट्रिक विकेट सलग हॅट्रिक षटकार सलग हॅट्रिक चौकारसाठी सलग हॅट्रिक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे आहे पहिलवान नितीनजी बाजीराव संगपाळ यांच्याकडून मात्र हे आहे आणि पहिला षटकार येतोय पहा बॅट्समन पहा संघ अक्षरशः आशेच्या किरणेने पाहतोय संघ लक्ष ठेवतोय बॅट्समन पहा भाऊ बली आहे उभी राहण्याची पद्धत पहा ज्या पद्धतीने फलंदाज खेळतोय आर्म्स पहा नजर पहा आर्म्स पहा मनगटातली ताकद पहा मनगटाच्या ताकदीवरती घे भरारी संघाला विश्वास आहे प्रसाद वरती प्रसादला विश्वास आपल्या बॅटीवरती बॅटीला विश्वास आपल्या मनगटावरती व्हॉट अ बॅटिंग स्टँड अँड डिलिव्हर बाहुबली टोले लगावतोय संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते तेवीसच्या घरामध्ये आणि 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रसाद साठी ते म्हणजे अभूषण धनावडे यांच्याकडून सुरेख फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावर चेंडू वेगाने धावतोय आणि तोपर्यंत पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया धावून घेतलेल्या 2 धावा तिसऱ्या धावेची तमाम शंका ती देखील पूर्ण केली जाते धावांसाठी धावाधाव मात्र होते येस ताळ्यांचा आवाज ताळ्यांचा गजर म्हणजे विश्वास आहे प्रसाद वरती आणि प्रसादला साथ देतो तो म्हणजे फलंदाज विक्रम संतोष साथ देतोय संघाची धावसंख्या
26 26 धाव संख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर तीन चेंडू दोन चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत झाला आताच्या धावून घेतलेल्या या तीन धावा एका साइडला संतोष आहे तर दुसऱ्या साइडला प्रसाद आहे ओवर द विकेट ओहो यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॉल पकडला जातो यश त्यांचा वेट महत्त्वाची विकेट आहे येस इथे चुकी होते थांबणं महत्त्वाचं होतं कॉल नव्हता कम्युनिकेशन नव्हता ब्रेक लावला मागे फिरायला मतलब पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नाहीये त्या खेळाडूचा कौतुक करेल ज्याने बॉल पकडल्यानंतर लगेचच फेकला नाहीये तो यष्ट्यांजवळ गेला आणि लगेच विकेट आपण पाहिली तर घेतली येस अजित वरे सर पाहिले तर बॉल पकडल्यानंतर फेकला नाहीये तो लगेच गेला आणि बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो व्हाट अ बॅटिंग संघाला ट्रॅक वरती आणलंय मी म्हणेल अडचणीत होता संघ ट्रॅक वरती आणून ठेवला प्रसादने आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाकडे वाटचाल करतोय संघाची धाव संख्या 27 घरामध्ये जाऊन पोहोचते 27 चुकी झाले इथे थांबणं महत्वाचं होतं प्रसादला मात्र महत्वाची विकेट ओहो पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो एक धाव वेगाने कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी थांबवले कुठलीही धाव नाहीये एकच धाव आणि पहा धावांसाठी काय धावा धाव मात्र होते सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आणि 27 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय चेंडू आतापर्यंत बघायला भेटले ते म्हणजे चार चार चेंडूचा खेळ झाला किशोर ओहो पुन्हा एकदा सुरेख फटका एक्स्ट्रा कवरच्या दिशेने बॉल पकडून लगेच फेकला जातो डेंजर झोनला आहे आणि फलंदाज बाद होईल काय क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये बघायला भेटते कौतुक करेल ब्लॅक कोबरा कुसगाव या संघाचं का फिल्डिंग एफर्ट्स मात्र बघायला भेटतात 100% गोलंदाजाला मात्र साथ दिले हॅट्रिक षटकार हॅट्रिक विकेट साठी आपण पाहिलं तर पहिलवान नितीनजी बाजीराव संगपाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे येस विकेट होते फलंदाज बाद होतोय संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 घरामध्ये 27 27 धाव संख्या ओहो पुन्हा एकदा सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने इत्या चेंडू आधीच ट्रॅव्हल झाला मात्र चुकी होते इत्या एक धाव जिथे होती तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते येस आपण पाहिलं तर हॅट्रिक विकेट हॅट्रिक षटकारासाठी युनिव्हर्सल मेडलिस्ट सलग ज्यांनी महाराष्ट्र चॅम्पियन नवी मुंबई महापौर केसरीचा किताब पटकवला ते पहिलवान नितीनजी संगपाळ यांच्याकडून हॅट्रिक षटकार हॅट्रिक विकेटला 501 रुपयाचं पारितोषिक आहे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये पैसा बसून मॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय तीन षटकांचा खेळ मात्र इथे संपुष्टात होतोय आणि तीन षटकानंतर संघाची धाव संख्या मात्र आपण पाहतोय 29 घरामध्ये 29 धाव संख्या नक्कीच पुनश एकदा मान्यवरच आम्ही आभार देईल आपण साठी वेळात वेळ काढून आपण आलात सर्वांच पुनश एकदा आम्ही आभार मानतो अतिशय या स्पर्धेबद्दल ज्या ज्यावेळेस मी चर्चा करतोय मान्यवरांची रील चेल तुम्हाला पाहिलंय मी ते या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच यानंतरही आम्ही अनेक सन्मानार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करू स्पर्धा आपण पाहताय कैलासवासी सहदेव अण्णा दगडू वाडकर सरपंच यांच्या स्मरणार्थ श्री संतोष दादा युवा मंच भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सरपंच चषक 2022 पर्व क्रमांक 1 दिवस क्रमांक 2 येस स्ट्राईक वरती आपण पाहतोय नितीन वाडकर सर लेजंड प्लेअर आहेत अगदी क्षेत्ररक्षण मिडविकेच्या दिशेने सुरेख होते बॉल फेकला जातो लेजंड खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये बघायला भेटत आहेत नितीनजी वाडकर सर
लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्या नावापुढे मात्र सर लावलं जातं कारण की तो रिस्पेक्ट असतो. आतापर्यंत क्रिकेटची सेवा करत करत या खेळाडूंना मात्र मोठं केलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक खेळाडू मात्र मोठे होतात. ते लेजंड खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळत असताना चर्चा तर होते, चर्चेला उदाहरण मात्र नक्की येतं. ओह, बिगिट करण्याचा प्रयत्न फसला जातोय, गुडलिनचा चेंडू पडल्यानंतर थोडासा वेग धारण करतोय. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, डॉट चेंडू मात्र बघायला भेटतोय. धाव संख्या आहे ती म्हणजे 30 घरामध्ये 30 धाव संख्या. यानंतर होणारी मॅच पसरणी वर्सेस मालतपूर, दोन्ही कॅप्टन्स आपण यायचे टॉस का बॉस व्यासपीठावरती. मालतपूर संघ कालच्या दिवसांमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये गेला आणि पसरणी संघ आजच्या दिवसांमध्ये. ही मॅच या दोन संघांमध्ये हो बॅटच्या रडामध्ये येतोय. सरळ बॅटीवरती क्रंचिंग ऑफ द साऊंड इज इज द ह्यूज सिक्स बिग इट. टाळ्यांचा आवाज, काय बॅटिंग परफॉर्मन्स मात्र बघायला भेटतोय. फलंदाज आपण पाहिलं तर संतोष दादा, येस काय बॅटिंग आहे, नजाकत आहे, ताकद आहे, हिंमत आहे, म्हणूनच तर किंमत आहे या फलंदाजाला. सुरेख स्टँड अँड डिलिव्हर मात्र बघायला भेटते. तिसऱ्या चेंडूवरती हात खोलले जातात, स्वागत केलं जातंय गोलंदाज मंगेशच. संघाची धाव संख्या आकार घेते, पॉलिश केली जाते 36 घरामध्ये 36. येस लीडिंग एज मात्र डिक्लेअर मध्ये एक धाव जरूर जाते. जागच्या जागून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कुठलाही फुटवर्क नाहीये, मात्र बॅटच्या रडामध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न केला जातोय. दमखम आहे, दमखम दाखवला जातोय. सुरेख आणि हीच फटकेबाजी मात्र करावी लागेल, फायटिंग स्कोर तयार केला जातोय. 36-37 धाव संख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय, 1-2 गो शेवटचे 2 चेंडू. येस, आपण पाहतोय ज्या पद्धतीने आतापर्यंत मैदानाच्या बाहेर प्रत्येक खेळाडूला एकजूट केलंय, प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी उभे राहिले आणि आज संघाच्या पाठीशी उभे आहेत. गरज होती संघाला आणि त्या गरजेला मात्र हे उभे राहतात. श्री संतोष दादा युवा मंच आयोजित आणि या युवा मंच या आयोजनाचे सर्वे सर्व आपण पाहतोय. संतोष दादा मात्र व्यासपीठावरतून आज मैदानामध्ये षटकार चौकार. पुन्हा एकदा सुरेख फटका, दमखम आहे या फलंदाजाकडे. सुरेख फटका, बॉल पकडला जातोय आणि या तोपर्यंत फेकेपर्यंत 2 धावा. पहा हा फिटनेस, मी फिटनेसचं कौतुक करेल या वयामध्ये देखील, हा फिटनेस या वयामध्ये देखील 2 धावा धावत असताना चित्याची चाल हरणाची गती बघायला भेटते आणि ते कम्युनिकेशन बघायला भेटते. हा फिटनेस आणि या फिटनेसच्या जोरावरती मात्र फलंदाजी करत असताना दमखम आहे, या चमक आहे, धमक आहे या फलंदाजाकडे. नाव आहे संतोष दादा, येस एक मोठं नाव आधी मोठ्या पंचवरती, मोठ्या मंचवरती मोठा पंच देत असताना आपण पाहतो प्रत्येक खेळाडू जातोय, शेक हँड करतोय, पाठीवरची थाप देतोय आणि या संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 39 घरामध्ये. 40 धावेचं आव्हान आहे, 40 runs to win. टॉस मी विनंती करेल पसरणी संघ आणि मालतपूर संघ दोन्ही कॅप्टन्स आपण यायचे लगेच टॉससाठी. गरज होती संघाला, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट म्हणजे महत्वाच्या क्षणाला महत्वाची बॅटिंग. येस हा संघ आहे जो प्रत्येक वेळी पाठीशी असतो. टॉस साठी जाऊयात. आदरणीय श्री राजू गोळे साहेब महू गावचे ग्रामस्थ यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती सरपंच चषक 2022 माध्यमातून करतोय. आदरणीय राजू गोळे महू गावचे ग्रामस्थ यांचा शुभ सन्मान होईल. त्यानंतर आदरणीय आनंदा शिंदे यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. आदरणीय श्री आनंदा शिंदे यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. चला टॉस साठी या. मालतपूर विपक्ष पसरणी तिसऱ्या फेरीची मॅच आम्ही लगेच टॉस करू. तर थोडस आम्ही फेरबदल करतोय. वासोळे विपक्ष वैगाव हा टॉस आम्ही करू, यानंतर आम्ही तो टॉस करू. त्यानंतर आदरणीय सुधीरजी गोळे यांचाही शुभ सन्मान मंचावरती होईल. आदरणीय श्री सुधीरजी गोळे यांचाही शुभ सन्मान. त्यानंतर आदरणीय राजारामजी जाधव यांचाही शुभ सन्मान मंचावरती होईल. पंजी वाडकर आणि बाळासाहेबजी वाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते हा टॉस करायचा आहे. वासोळी विपक्ष वैगाव हा टॉस आपल्या शुभहस्ते होईल. विनंती असेल आपण या आपल्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस आम्ही मंचावरती करू.
हटाव सप्लाय केला जाईल। तटवास मी यानंतर करतोय। वासोळे विपक्ष वैगाव हा टॉस यानंतर केला जाईल। पहिल्या फेरीची मॅच ही इथून पुढे खेळवली जाईल आणि या मॅचचा होतोय टॉस। टीम वासोळे आपण या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय। जर आपला संघ नायक नसेल तर आयोजकांच्या माध्यमातून कॉल आलेला आहे की तुम्ही पेनल्टी बिंदास द्या। आपल्याला आम्ही सातत्यपूर्व आवाज देतोय, आपण सहकार्य करा। ही मॅच आपली आहे, वैगावचे संघ नायक आलेत। तर टॉस आम्ही करू, एका बाजूला टीम वैगाव तर दुसऱ्या बाजूला टीम वासोळे। हा टॉस यानंतर होतोय। मंचावरती तुम्हाला पाहायला मिळेल हा टॉस। एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, ज्या ज्या वेळेस स्पर्धेच्या माध्यमातून मी चर्चा केली आहे, प्रगल्भाचा व्यासपीठ अगदी टॉस का बॉस मंचाला लागून एकदम तुम्हाला पाहायला मिळेल। तदनंतर आतापर्यंतची वाई पश्चिम भागातली सर्वाधिक मोठी ट्रॉफीची उंची जर कोणत्या स्पर्धेला असेल तर या स्पर्धेला दिली आहे। मान्यवरांची रेलचेल, खेळाडूंना बसण्यासाठी आसन कक्ष, एक चांगली ग्राउंडची सजावट तुम्हाला पाहायला मिळेल, एक चांगलं मैदान या जुगावचं या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलंय। 40-40। तर आदरणीय आमचे प्रशांत शेट यांच्या शुभेच्छा, आम्ही हा टॉस करतोय। हा टॉस केला जाईल, कॉल कोण देणार? वासोळे आणि वैगाव, तर टॉसचा कॉल वैगाव देत आहे। ओके, हेड आणि टेल आहे, दोनच ऑप्शन आहेत, तर टॉस वैगाव कॉल देतोय टॉसचा। वासोळे 11, आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग घ्यायला पहिले, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण कराल। टीम वैगावला कुठपर्यंत रोखाल? 35 आतमध्ये रोखायचा प्रयत्न करेल। 35 पर्यंत रोखायला, स्पर्धेबद्दल काय सांगाल? पर्व पहिलं सरपंच चषक 2022 ला खूप छान नियोजन आहे, असंच दरवर्षी करावा हेच अपेक्षा। नक्कीच, इथे मात्र बॅटिंग करायचे, प्रवीण चिवाडकर तुम्हाला बॅटिंग करायचे। वैगाव टीम कुठपर्यंत मजल मारेल? हे मैदान पाहता 4 ओव्हर मध्ये आम्ही 40+ करायचा प्रयत्न करू। सो वासुदेव संघाची बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगले, तो प्रयत्न करू आम्ही 40 कम से कम 40 च्या वरती करायचा प्रयत्न करू। अनेक स्पर्धा जर आपण पाहिल्या तर तुमचं योगदान असतं अनेक स्पर्धांच्या पाठीमागे। आज जर ही स्पर्धा पाहिली, सरपंच चषक 2022 आणि तुम्ही घेता, या आयोजनाबद्दल काय सांगाल? पर्व पहिलं घेऊन आलेत, परंतु जर आपण पाहिलं अगदीशय छोट्या गोष्टीपासून तंतोतंत नियोजन पाहिला मिळतंय। हा तसं बघितलं गेलं सरपंच चषक 2022 हे पर्व पहिले असले ना, तसं वाटत नाही की यांच्या पर्व पहिले, असं वाटतं की वारंवार मागच्या 20 वर्षाला हे स्पर्धा भरवत आहेत असं वाटत आहे। यांचं उत्तम नियोजन आहे, उत्तम आयोजन आहे। तसेच आपले अण्णा म्हणजे सदैव दगड वाडकर यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण आमच्यावर त्यांचे चांगले संबंध होते, खूप वेळा आम्ही त्यांच्यावर भेटलेलो आहे। त्यांचे एवढे चांगले मार्गदर्शन आम्हाला व्हायचे पहिल्यापासून की अगदी लहानपणापासून ते आम्हाला सांगायचे की हे प्रकार म्हणून ते करा म्हणून, आणि त्यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही। नक्कीच, आज सरपंचांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वांना चांगले सल्ले आणि चांगलं कार्य केलं। नक्कीच त्यांच्या आठवणीला यानंतर आपण उजाळा देऊ। दोन्ही कॅप्टन्सला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या मॅच साठी आम्ही या मॅचच्या दिशेने वळतो। एक चांगलं बॅटल रंगले मैदानाच्या आतमध्ये, टीम कुसगाव विपक्ष टीम बोरगाव। तर नक्कीच आपण जाऊया किरणजी मस्कर सरांगडे, या मॅच मध्ये आतापर्यंत घडलंय काय हे ऐकण्यासाठी। घडलंय, स्वागत केलंय पहिल्या दोन चेंडूवरती एक नावाजलेला फलंदाज अमित वरेने। ओहो, हा चेंडू पहा पडल्यानंतर प्रत्येकाचे हात डोक्यावरती गेले, कारण की हा चेंडू अक्षरशः यष्ट्यांचा जवळून गेला। स्वैर मार मात्र नक्की आहे, व्हाईटच्या दिशेने मारा मात्र नक्की होतोय। एक दोन्ही विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये बघायला भेटते, एका साईडला छोटा पॅकेज मोठा धमाका चिंतामणी निकम बघायला भेटतो, तर दुसऱ्या साईडला सितारा अमित वरे बघायला भेटतोय। ओहो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सुरेख गोलंदाजी मी म्हणेल सुरेख लाईन, मात्र पंचाने दर्शवली ती म्हणजे स्वैर मारा। व्हाईटच्या दिशेने मात्र मारा केला जातोय, संघाची धाव संख्या मात्र दोन चेंडूच्या अखेरीस जाऊन पोहोचेल 12 घरामध्ये। काय सुरुवात केले, पहिल्या चेंडू पासून हात खोललेत, पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार लगावून इथे दाखवून दिले। ज्या पद्धतीने आपण पहिलं कम्युनिकेशन देवतायत, चिंतामणी जातोय, थोडीशी चर्चा करतोय अमित सोबत, आणि त्यानंतर या कम्युनिकेशनच्या जोरावरती ही मॅच 40 धावांपर्यंत टार्गेट आहे, ही मॅच 40 धावांपर्यंत नेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल। ही पार्टनरशिप एक महत्वाची आहे, हे दोन्ही फलंदाज। आणि पुन्हा एकदा सुरेख फटका, चाबूक फटका आहे हा 6 धावांसाठी, सीमारेषे पार जातोय षटकार। व्हॉट अ हिट, व्हॉट अ बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, काय दम आहे या फलंदाजाकडे, व्हॉट अ बॅटिंग। त्याचबरोबर आपण पाहिलं तर
चिंतामणी निकम साठी हे बक्षीस आहे, प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक। चिंतामणी निकमचे मामा विजयजी भैरुआ बनगे साहेब आकोशीच्या यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक मात्र चिंतामणीसाठी असेल। अजित ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, पुन्हा एकदा सुरे एक फटका अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी। फलंदाज आहे की रन मशीन आहे का बॅटिंग करतोय, नजाकत आहे, ताकद आहे याकडे, पूर्णपणे डोक्याचा उपयोग केला जातोय। ही यूज टू युअर ब्रेन अँड प्ले विथ कॉमन सेन्स, ताकदीचा जराही उपयोग करत नाही हा फलंदाज। काय गॅप शोधून काढतोय, माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे, जेवढ्या धावा या षटकामध्ये येतील तेवढं समीकरण सोपं होईल, तेवढी वाट पुढची सोपी होईल। मात्र वाटेमध्ये काटे टाकणार कोण, वाटेमध्ये काचा टाकणार कोण, वाट अडवणार कोण, ही धाव संख्या थांबवणार कोण। बॉलिंग मॉक वर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। ओहो हलक्या हाताने इतिहास क्षेत्रक्षण पुन्हा एकदा गफलत होत्या, एक धाव रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता मात्र थोडीशी मिसफील्ड होत्या, एक धाव मात्र कम्प्लीट केली जाते, संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 23 घरामध्ये 23 धाव संख्या। सर पहिल्या षटकाचा खेळ अजून संपलेला नाहीये, शेवटचा चेंडू आहे, धाव संख्या 23 घरामध्ये सुरुवात चांगली झाल्या। आणि पहा छोटा पॅकेज मोठा धमाका, चिंतामणी मात्र मैदानामध्ये स्ट्राईक वरती येतोय, त्याचे मामा विजयजी भैरू बनगे साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक। प्रत्येक षटकाराला चाबुक फटका, मिडॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट दिशेने, आणि इथे देखील थोडीशी गफलत होते, जिथे एक धाव होती तिथे 2 धावा दिल्या जात आहेत। आज आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडस कमकुवत बघायला भेटेल, ज्या पद्धतीने गोलंदाजाला मात्र साथ भेटली नाही आज, आणि म्हणूनच की काय पहिल्या षटकामध्ये मात्र गोलंदाज महागडा ठरतोय, तो म्हणजे धावा होतात त्या म्हणजे 25 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय। येस पहिल्या षटकामध्ये 25 धावा, पहिला टप्पा पार पडला, पहिला टप्पा पार पडत असताना पहिलं मोठं पाऊल मात्र टाकलंय, विजयाच्या दिशेने भागदौड करत असताना 4 षटकांच्या खेळामध्ये टार्गेट होतं ते म्हणजे 40 धावांचं, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र हात खोललेत ते म्हणजे अमित वरे आणि चिंतामणी या दोन्ही फलंदाजाने। अमितचं कौतुक करेल ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली संघाला, पहिला घेरवरती स्टेअरिंग मात्र अमितच्या हातामध्ये मी म्हणेल, आणि या स्टेअरिंग वरती मात्र पहिल्या चेंडूवरती घेर टाकला तो म्हणजे 6वा, गाडी चालू केली 6व्या घेरवरती। पुन्हा एकदा सुरेख फटका अगदी ऑन ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह बघायला भेटते, पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक येतो डी पॉईंटचा वेगाने, मात्र 2 धावा मात्र इथे कम्प्लीट केल्या जातात। वेग आहे या धावांमध्ये, रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले तर अक्षरशः या खेळपट्टीवरती आकड्यांचा संसार केला जातोय, आणि जेवढा वेळ ही पार्टनरशिप मैदानामध्ये थांबेल तेवढा वेळ तुम्हाला डोकेदुखी होईल। ही पार्टनरशिप थांबवणार कोण, ही धावसंख्या रोखणार कोण, विकेट कोणाला भेटेल, आणि पहिली ब्रेक टू मात्र कुठला गोलंदाज आपल्या संघासाठी देईल। टप्पा ओळखला जातोय, टप्पा विचार करून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, रनअप मध्ये थोडीशी गडबड जरूर होते मात्र फलंदाज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहे, क्रॅकिंग फटके मात्र आतापर्यंत बघायला भेटतात। कौतुक करेल मी ज्या पद्धतीने ही जोडी मात्र मैदानामध्ये धावांचा पाठलाग करते। ओह पुन्हा एकदा सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, एक धाव अगदी वेगाने घेतले अजितने, दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल का, होय दुसरी धाव देखील कलेक्ट केली जाते, मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येईल, हा देखील कार्पेटला आग लावत जातोय। 4 धावांसाठी चौकार, पहा गोलंदाज त्याचे हात कमरेवरती, दुसरा फलंदाज दुसरा खेळाडू पाहिलं तर एकाचा हात डोक्यावरती, चुकी होते गरज आहे धावसंख्या रोखण्याची, रोखली जात नाहीये, धावसंख्या थांबवणार कोण, प्रश्न हाच आहे की ही धावसंख्या हा विकेट घेणार कोण, पार्टनरशिप मोडणार कोण, ज्या पद्धतीने ही पार्टनरशिप पुढे चालले, डोकं दुखल्यावरती सॅरोडॉन वापरतो ना तशी धावसंख्या असताना हा कुसगावचा डॉन मात्र मैदानामध्ये धावसंख्या करतोय का बॅटिंग करतोय, धावसंख्या मात्र 31 घरामध्ये जाऊन पोहोचवले 31। पुन्हा एकदा हलक्या हाताने अगदी टच दिल्या बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, बॉल अडवतोय, फेक केले, एक धाव मात्र मैदानामध्ये कम्प्लीट केली जाते, संघाची धावसंख्या 32 घरामध्ये। दुसरं षटक प्रगतीपथावरती, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संदीप वाडकर ज्या पद्धतीने बॉलिंग मार्क व तयार आहे, दुसऱ्या चेंडूवरती षटकार जरूर चौकार जरूर आला, मात्र 4था चेंडू ओहो पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेने, अगदी आरामामध्ये एकच धाव कम्प्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी कुठलीही डेंजर डिसिजन मात्र इथे घेतला जात नाहीये, माहिती आता खिशामध्ये अक्षरशः कॅल्क्युलेटर ठेवून मात्र क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न जणू केला जातोय, तारेवरची कसरत जरूर आहे इथे बॉलिंग मार्क वरती।
ती तार राणी 440 चा करंट मात्र तिथे अजित वरेने मात्र अमित वरेने मात्र जरूर दाखवला. आतापर्यंत मैदानामध्ये मात्र उपस्थित आहे, जिवंत आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका ऑन ड्राइव कवर ड्राइव मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील आणि लगेच फेकला जाईल. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एका एका धावेने ही मॅच पुढे ढकलली जाते, कारण की पूर्णपणे डोक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. कारण की माहिती आता मॅच हातामध्ये आहे, तर मॅच धावसंख्या आपल्या जी हवी होती ती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये कलेक्ट केली. दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आलाय, आता फक्त स्ट्राईक रोटेट करायचे, आता फक्त खेळपट्टीला खेळवत राहायचंय, गोलंदाजाला फक्त उत्तर द्यायचंय. ओहो, पुन्हा एकदा सुरेख, ही डिलिव्हरी मात्र सुरेख होती. हा टप्पा मात्र अचूक होता आणि या टप्प्यावरती फलंदाजाच्या मनातील गोष्ट मात्र जाणून घेतली होती, ती म्हणजे संदीप वाडकर याने. आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन षटकांचा खेळ संपला, दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 34 घरामध्ये, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 6 धावांची विजयासाठी आवश्यकता असेल. 12 चेंडू, 6 धावा, 6 धावा, 12 चेंडू. आणि आता प्रत्येक जण हाच विचार करतो की ही पार्टनरशिप मोडणार कोण. एक जरी विकेट येतोय तरी ही धावसंख्या रोखू शकता, एक जरी विकेट येते तरी या धावसंख्येवरती तुम्ही दबाव टाकू शकता, एक जरी विकेट हाती आले तरी या धावसंख्येला ब्रेक लावू शकता, मात्र ती विकेट घेणार कोण ही जी वाटचाल आतापर्यंत सुरू आहे या दोन्ही खेळाडूंची. आणि आतापर्यंत चिंतामणी आणि अमितला आतापर्यंत खूप वेळा पाहिलंय, आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की एक पार्टनरशिप म्हणून या दोघांकडे नेहमी पाहतो, पार्टनरशिप आतापर्यंत करत असताना आतापर्यंत चांगले निर्णय या दोघांनी घेतलेत. काय सुरेख पार्टनरशिप मात्र बघायला भेटते. आजच्याही दिवसामध्ये एक धाव इथे कंप्लीट केली जाते, धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाते. ही धावसंख्या मात्र आता आपण पाहिली तर एक एक पावलाने पुढे जाते. मोठ्या फटक्यासाठी कुठलाही प्रयत्न मात्र केला जात नाहीये, मोठे फटके मात्र इथे थांबवले जातात, कारण की सध्या गरज आहे एका एका धावेने पुढे जाण्याची, 5 धावा अजूनही विजयासाठी. ओहो, नो बॉल, पंचांचा इशारा, हा नो बॉलचा इशारा पाहिलं पंचांनी, ओळखलं पंचांनी. आणि पंच आपण पाहिले तर धवल सर यांचा मात्र इशारा येतोय थ्रो गोलंदाज. पहा, धावसंख्याची चर्चा करत होतो, धावसंख्या कमी आहे त्याच्यामध्ये थ्रो गोलंदाज म्हणजे पॅनल्टी आहे ती म्हणजे 3 धावांची, 2 धावांची पॅनल्टी आणि 1 नोची, म्हणजे या 3 धावा आहेत. आणि विजयासाठी आपण पाहिलं तर अजून 2 धावांची गरज आहे विजयासाठी. मॅच पूर्णपणे सोडून दिली जाते, खांदे थोडेसे झुकले जातात आणि थोडस हताश आहे, कारण की या चेंडू हातामध्ये खूप आहेत आणि फक्त विजयासाठी 2 धावांची गरज. त्याच्यामध्ये नो बॉल मात्र पडला. पुन्हा एकदा स्क्वेअर मार, पहा धावसंख्या दिली जाते आणि दोन्ही हाताने मात्र ही धावसंख्या स्वीकार केली जाते. काय पार्टनरशिप बघायला भेटते. आणि होय, म्हणून सुरुवातीला मात्र सांगितलं होतं फ्री हिटचा चेंडू मात्र आता दिलाच जातोय. एक धाव विजयासाठी हवी, विजयासाठी एक धाव, विजयाची चावी तयार केली, फक्त तो दरवाजा मात्र खोलायचा आहे, पुढे येऊन खोलण्याचा प्रयत्न. आणि होय, विकेटचं पतन होतं. ही पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपचा रेकॉर्ड नुकतीच चर्चा करणार होतो, तोपर्यंत चिंतामणी मात्र विकेटवरून काढता पाय घेतो. चला, नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये यायचे, धावत यायचंय. एकच धाव हवे तुम्हाला विजयासाठी. चला, स्पीड अप घ्यायचा, पळत यायचंय मैदानामध्ये. यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजे पसरणी वर्सेस मालतपूर संघ. टॉस यांचा झालाय वासोळे आणि वैगाव यांचा टॉस झालाय. ऑफकोर्स यानंतरची मॅच आहे वासोळे वर्सेस वैगाव या दोन संघांमध्ये. चला, पळत यायचंय. एक धाव फक्त विजयासाठी. मॅच शांत झाली, पहिली ओव्हर ज्या पद्धतीने गाजली, पहिली ओव्हर ज्या पद्धतीने खेळून काढली स्टार क्रिकेटर अमित वरे, ज्या पद्धतीने पहिलं षटक खेळून काढलं त्यानंतर मॅच पूर्णपणे हवा काढून घेतली या मॅचची, मी म्हणेल पूर्णपणे कब्जा केला या मॅचवरती, हातामध्ये पकडून ठेवले ही मॅच शेवटपर्यंत. एक धाव विजयासाठी हवा असताना मात्र विकेट आपली दान करतोय तो म्हणजे चिंतामणी. तर नवीन बॅट्समन मैदानाकडे येतोय हर्षल. येस, एक धाव, क्लोज अटॅक, क्लोज फिल्डिंग बघायला भेटत्या. आणि एक धावेसाठी पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल, कारण की हा चेंडू गुडलेनचा होता, थोडीशी उसळी घेतोय लेट कट मारेपर्यंत, तिथे मात्र चेंडू निघून जातो. त्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडीशी हालचाल करतोय, अगदी फ्लाइंग सीपच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात होतोय. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू आणि हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. आणि इथे मॅच विजय होते, अर्थातच ब्लॅक कोबरा कुसगाव हा संघ विजय होतो. हार्ड लक बॅड लक भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव संघ. चला, यानंतरच्या मॅच कडे जाऊयात. मॅन ऑफ द मॅच लगेच तुमच्या समोर घेऊन येईल. आणि यानंतर होणारी मॅच वासोळी वर्सेस पैगाव. चला, लगेच मैदान सजवून घ्यायचं विनंती असेल.
चला मैदान सजवून घ्यायचे लगेचच। बरोबर ना, मनोज मांढरे त्यांच्यातच आहे ना मांढरे। येस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी होता, जी पसरणीची मॅच झाली होती आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं, तर मॅन ऑफ द मॅच साठी मी कॉल करेल ऑफकोर्स मनोज मांढरे। विनंती करेल मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचे मनोज दादा, जाऊ या मॅच कडे। जिथे वासोळे संघ आणि वैभव संघ आहे, दोन्ही संघ मात्र एकमेकांसोबत दोन हात करतील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स अमित वरे सर यायचं आपण। तर नक्कीच आम्ही मॅन ऑफ द मॅच आद्यमान बहाल करू, सामनावीर हा पुरस्कार यानंतर आम्ही प्रदान करू। तत्पूर्वी आम्ही इथे मात्र सन्मानित करतोय आदरणीय श्री अंकुश पोळ बोरगाव ग्रामस्थ यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय। आदरणीय त्यानंतर आदरणीय श्री विकासजी वाडकर यांचाही शुभ सन्मान मंचावरती आम्ही संपन्न होतोय। विकासजी वाडकर यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय। आदरणीय श्री सुनीलजी वाडकर मुंबई मंडळ कमिटी खजिनदार यांचाही शुभ सन्मान होईल आणि तदनंतर आम्ही मॅन ऑफ द मॅच हा आद्यमान बहाल करू। मला वाटतंय दोन मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण आद्यमान देतोय, तर मला वाटतंय एक पाठीमागची